सामाजिक कामासाठी अग्रेसर असलेल्या वंदे मातरम फाउंडेशनद्वारे 2 जून रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. अमरावती शहरातील जिल्हा स्टेडियम परिसर स्थित सभागृहात आयोजित या रक्तदान शिबिरात सहभागी होत रक्तदात्यांनी स्वेच्छा रक्तदान करीत सर्व उपस्थितांना यावेळी आपल्या सामाजिक दायित्वाचा परिचय करून दिला. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून तापमान 45 अंशाच्या आसपास गेल्यामुळे रक्तदान शिबिर क्वचितच होत आहेत. त्यामुळेच रक्तपेढीत सध्या रक्तसाठा पुरेसा उपलब्ध नाही. पर्यायाने रुग्णांच्या नातेवाईकांची रक्ताच्या शोधार्थ चांगलीच पायपीट होत आहे. वंदे मातरम फाउंडेशन मध्ये शहरासह शहराबाहेरील अनेक सदस्य कार्यरत आहेत. मागील काही दिवसांपासून शहरातील सर्वच रक्तपेढीमध्ये रक्ताची असलेली आवश्यकता व उपलब्धता लक्षात घेता वंदे मातरम फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण भागातून शहरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रक्तदात्यांना रक्तदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत वंदे मातरम फाउंडेशन व अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय स्थित रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रक्तदान शिबिरात रक्तदान करण्यासाठी इच्छुकांची रेघ लागली असल्याचे चित्र यावेळी दिसून आले. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांनी या रक्तदान शिबिर स्थळी भेट देऊन सर्व रक्तदात्यांचे अभिनंदन करण्यासह या सेवाभावी उपक्रमास त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉक्टर दिलीप सौंदळे यांच्या हस्ते सर्व रक्तदात्यांचा यावेळी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरीमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते. या शब्दात डॉक्टर दिलीप सौंदळे यांनी रक्तदानाचे महत्त्व सर्व उपस्थितांना पटवून दिले. रक्ताचा थेंबन थेंब मनुष्याकरता वरदान, उठा चला करू या रक्तदान, असा अभिनव संदेश यावेळी वंदे मातरम फाउंडेशनच्या वतीने रमेश धरमकर यांनी दिला. वंदे मातरम फाउंडेशनकडून आज 2 जून रोजी रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे. मागच्या 1 महिन्यापासून पेपरला जाहिरात होती की अमरावती शहरात रक्ताचा तुटवडा आहे, त्यामुळे वंदे मातरम फाउंडेशनकडून नेहमी नेहमी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते आणि बऱ्याच पेशंटना रक्ताची पूर्तता केली जाते. तर तोच एक विषय घेऊन आज 2 जून रोजी रक्तदान शिबिर आयोजित केली आहे आणि बरेच लोकांनी यामध्ये उत्कृष्ट सहभाग घेतला. जवळपास 100 बॅग कलेक्ट होत आहे. तरी भविष्यातही आम्ही असेच रक्तदान शिबिर आयोजित करून रुग्णांची सेवा करू ही प्रत्येक डोनरचे धन्यवाद. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.